आमचा जो मूळ मुद्द्यासाठी त्यांनी 40 दिवसाचा वेळ घेतला तो म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकटपणे देणं, त्यासाठी त्यांनी तयारी करावी. ही समिती जी बैठकं लागल्यात मराठवाड्यात आणि समिती काम करते याचा अर्थ असा होतो आमच्या नजरेतून तेवढं जरी कळत की समिती काम करते, सरकार आमच्या मागणीनुसार काम करत आहे याचा अर्थ आम्हाला पण बी प्रमाणपत्र मिळालं. काय मिळत लागून देणार ते काय आम्हाला 2-4 जण रजेवर पटले ते काय भजी खाते कागून घरी शब्द जर रजेवर पटले असतील तर एवढा मोठा हल्ला करणार आहे. आश्वासन जे देण्यात आलं होतं काही दिवसात त्या संदर्भात काही चर्चा सुरू आहेत तर काय काय नाही चर्चाच्या संदर्भात सुरू नाही, परंतु आम्ही त्यांना शब्द दिला होता 40 दिवसात दिले आणि तोपर्यंत त्यांनी काय करायचं होतो त्यांचा प्रश्न आम्हाला ते माहीत नाही, परंतु आमचा जो मूळ मुद्द्यासाठी त्यांनी 40 दिवसाचा वेळ घेतला तो म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट, त्यासाठी त्यांनी तयारी करावी आणि त्याला ती करावीच लागणार त्याशिवाय आम्ही मागणार नाही. मराठा आणि कुणबी एक असलेल्याची ती पुरावे त्यांना नोंदी मिळाली. मला एक सांगा म्हणजे तुमच्या स्पष्टीकरणात येतो, एखादं गाव नगर असं शहर असं ग्राह्य धरा इथं सगळे एकाच आड नावाचे लोक आहेत, म्हणजे याचा अर्थ असून असा होतो की तुमचे काके रक्ताचे नातेवाईक पण पुरावा एकाचा सापडला याचा अर्थ तुम्ही त्यांच्या मंडळीला वडिलाला मुलाला लागू नाही करणार का असा अर्थ काढणार आहेत का तुम्ही त्याचा? पुरावा सापडला 5000 म्हणजे महाराष्ट्रातला मराठा समाज हा रक्ताचा नातेवाईक आहे, व्यवसायानं शेती करणार आहे. सरसकट मराठ्यांना तुम्हाला त्या पुराव्याचा आधार घेऊन कायदा पारित करावा लागत आणि आम्ही त्याच्यावरती ठाण. सध्या राजकीय जी परिस्थिती पाहावरची आणि केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यांच्याकडून न्याय मिळण्याची अपेक्षा आहे 40 दिवसानंतर? वरच्याचं माहीत नाही मला, कारण मागणी आमची तिकडं नाही, आमची मागणी राज्याच्या हातात, कारण कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी हे राज्य आहे त्या आम्ही पूर्वीपासूनच ओदिशा आरक्षणात येईल. फक्त एक शासन निर्णय करायचा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, बस एवढा शासन निर्णय पाहिजे. गेल्या 20-22 दिवसांपासून आपला एक अल्टिमेटम देऊन झालेला आहे, शासनाकडून होत असलेल्या प्रगतीबाबत आपण काही माहिती दिली जाते काल आली ही समितीची बैठकं लागल्यात मराठवाड्यात आणि समिती काम करते याचा अर्थ असा होतो आमच्या नजरेतून तेवढं जरी कळत की समिती काम करते, सरकार आमच्या मागणीनुसार काम करत आहे याचा अर्थ आम्हाला पण बी प्रमाणपत्र मिळालं. अंतरवलीमध्ये जे सुरू झालं त्यानंतर जे मारामारी झाली तिथं आपल्या लाठीचार झाला हल्ला झाला आणि त्यानंतर मग ओबीसी समाज पेटला, त्यानंतर धनगर समाज पेटला, इतर समाज पेटले, म्हणजे सरकार कुठंतरी तुमचं हे दाबण्यासाठी हे प्रयत्न करत होते ना? आम्ही दाबणार नाही, लक्ष विचलित करण्यासाठी आम्ही केलंच नाही लक्ष विचलित. आमच्या तर ठाम येतात आम्ही आमरांचं साखळी किरपान मी धनगर बांधवांचा विषय घेतला त्यांचं आमचं दुःख सरकार त्यांना सरकार कोणचं आलं पडड्याला म्हणतो आमचं आलं की आम्ही तुम्हाला आरक्षण देतो आणि पडड्याला आलं सध्या ते दुसरं पडड्याला म्हणतो आमचं आलं 4 दिवसात देतो 3 जण आमचं सारख्याचे 25 वर्ष नुसते ढकले ते आम्हाला पण राज्यात आमचे दोघं जात मोठी जर आम्ही दोघं एक आलो तर नगर जिल्ह्यात देखील तुम्ही यापूर्वी आंदोलन केलं होतं त्याबद्दल आम्ही विचार मंथन करतोय आढावा घेतोय आम्ही एकमेकाशी संवाद साधण्यासाठी मराठा समाजाला एकत्र तिथं बोलवलं, कारण प्रत्येकाला आपण फोन करू शकत नाही किंवा त्यांच्याकडे जाऊ शकत नाही, आम्ही एकत्र येणं तिथं की आतापर्यंत सरकारनं काय केलंय आणि आमच्या संवाद साधण्यासाठी तो कार्यक्रम करतोय. ओबीसी नेते विरोध करतायत एकीकडे सरकारमध्ये तेच आहेत सत्तेत तेच आहेत तेच आणि कालही सांगितलं आज पण तेच सांगतो आम्हालाच कळा नेमकं सत्तेत कोणी जे घटनेच्या पदावर बसले त्यांनी विरोध करायचा आणि घटनेच्या पदाचा सुद्धा गैरवापर करून अपमान करायचा त्या पदाचा हे त्यांना तरी कसं शोधतं माहीत नाही. राज्यात कायदा सुव्यवस्था व्यवस्था अबाधित राहिली पाहिजे याचं काम त्यांनी करायला पाहिजे तर आम्ही सांगत हिटायलो शांतता राखा म्हणून राज्य आमचं आहे आम्हाला वाटतं इथं शांतता राहावं देऊच की देत एकामेकाला पण हे शिवमत नाही कारण महत्वाच्या पदावर बसलेले पक्षाचे प्रत्यक्ष नेते आहेत तुमच्यासारखे कोणाचे साधे चाळे बरोबर नाही. लाठीचार्ज प्रकरणाची चौकशी लावली पूर्ण झाली का त्या संदर्भात काय त्याचं काय मिळत लागून देणार ते काय आम्हाला
लोकांचे अर्ज रजेवर पाठले ते काय भजे खाते कागून घरी जाऊन शेवटी जर रजेवर पाठले असतील तर एवढा मोठा हल्ला करणार आहे ते आम्हाला काही मिळत लागून देणार आम्ही घेऊ 40 दिवस झालं त्यांना टप्प्यात असं वाटतं का सरकार योग्य ती चौकशी करेल आता 40 दिवस नाही वाटत काहीच 40 दिवसांनी वाटणार आहे मात्र तुमच्या समोर ते सांगणार आहेत मला. Thank you.